बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब करायला इतरांनाही सांगा माझा रशियाचा प्रवास प्रकरण सहावे संपन्न बाकू सोवियत संघराज्यात बाकू शहराचा चौथा क्रमांक आहे पहिले मॉस्को दुसरे लेनिनग्राड तिसरे खारको आणि चौथे बाकू असा तो क्रमांक लागतो आम्ही पोहोचलो त्याच रात्री नऊ वाजता हमीद साहेब माझे अजीज येऊन म्हणाले चला थोडं बाकू पाहून येऊ बाकूतील आल्हाददायी वातावरणात आमचा थकवा केव्हाच दूर झाला होता आम्ही लगेच निघालो बाकू शहराच्या पुढे कास्पियन समुद्र आणि मागे एक उंच टेकडी आहे आणि त्या टेकडीवर कॉम्रेड किरव यांचा भव्य पुतळा समुद्राकडे हात रोखून उभा आहे जणू ते भाषण करीत आहेत की अझरबैजान या कॅस्पियन समुद्रात तेल रुपी अपार संपत्ती दडली आहे ती बाहेर काढा त्या पुतळ्याच्या पायाजवळून संपूर्ण बाकू नगरी दिसते ते पाहून असं वाटतं की आकाशातील इंद्रधनुष्य मानवानं वाकून जमिनीवर अंथरलं असून त्याचंच नाव बाकू ठेवलं आहे इतकं ते शहर अप्रतिम आणि सुंदर दिसते आणि मंथक होऊन जाते परत फिरताना हमीद साहेबांनी मला विचारलं शाहिरे अजीज कसं दिसतंय बाकू तुम्ही श्रीमंत आहात मी उत्तर दिलं पण ते त्यांना रुचलं नाही ते नाराज होऊन म्हणाले तुम्ही आम्हाला श्रीमंत म्हणू नका तुम्ही आम्हाला आझाद म्हणा तुम्ही आझाद आहात म्हणजेच तुम्ही वैभवशाली आहात आणि म्हणूनच तुम्ही श्रीमंत आहात या माझ्या खुलाशानं ते हसले आणि ऐकू लागले मी म्हणालो मॉस्को पहावं संध्याकाळी लिनिनगार्ड पहावं दिवसा स्टॅलिनगार्डचा मर्दपणा युद्धात आणि बाकूचं सौंदर्य रात्री इथं उभं राहून पहावं असं माझं मत झालं या माझ्या मतावर हमीद साहेब फार फार खुश झाले अझरबैजान हा कवीचा देश असल्यामुळे माझे वरील विधान त्यांना इतकं आवडलं की साहेबांनी तर ते लगेच पाठ केलं आणि ते विधान दुसऱ्या दिवशी रेडिओवर माझं मलाच ऐकू आलं बाकू या शब्दाचा अर्थ अग्नी हो असा होतो असं मला सांगण्यात आलं तेव्हा ही आग इतकी सुंदर कशी याचं चा मला आश्चर्य वाटलं बाकू शहराच्या आसपास हजारो तेलाच्या विहिरी आहेत तेल म्हणजे आग यावरून कदाचित त्या शहराला आग म्हणजे बाकू असं नाव दिलं असावं बाकूच्या परिसरात अनेक नवे हजारो तेल विहिरी आहेत त्यापैकी काहींच वय शंभर वर्षांचं तर काहींचं दहा वर्षांचं आहे त्यापैकी काही अडीच मैल खोल आहेत जमिनीच्या पोटातून अपरंपार तेल काढण्यात या देशाची माणसं कुशल आहेत आता तर त्यांनी सागरावर चढाई आरंभली आहे निसर्गाशी दारुण संघर्ष सुरू केला आहे कास्पियन सागरावर कित्येक मैल आत जाऊन त्यांनी सागरावर एक लहानसं शहरच वसवलं आहे त्या शहरापर्यंत सागरावरून मार्ग काढला आहे आणि त्या मार्गानं त्या नगराचे जगाशी संबंध जोडून एक नवे आश्चर्य प्रस्थापित केले त्या कास्पियन सागरावरील शहरात राहणारे लोक पाण्याचा अंत घेऊन मग त्या सागराखाली बेरंगी मारून सागर तळाखालचे तेल काढत आहेत आणि ते तेल सागरातून निघून सरळ एका नळानं योग्य स्थळी पोहोचत असते परंतु या कार्यात या लोकांना निसर्गाशी भयंकर असा संघर्ष करावा लागत असून कित्येक वेळी प्राणही द्यावे लागतात आणि ती माणसं कसलीच कुसराई करीत नाहीत खवळलेल्या कास्पियन समुद्राचा सर्व साधनांनीशी प्रतिकार करून निसर्गावरचे आपले प्रभुत्व कायम राखतात आणि म्हणूनच या अझरबैजान लोकांचे जीवन सुखी आणि समृद्ध झाले आहे शिक्षण तर त्यांचा स्थायी भाव झाला आहे बाकूत आम्ही एका मशिदीत शिरलो तेव्हा काझीर साहेबांनी आमचं स्वागत केलं सुवियत देशात धार्मिक विधीला बंदी असतो असा जो खोटा प्रचार रूढ आहे त्याला बाकूत उत्तर मिळते त्या ठिकाणी कित्येक अझरबैजानी येऊन नमाज पडून जातात निघतेवेळी साहेबांनी भारतीय मुसलमानांना अभिवादन सांगा अशी विनंती केली तिचा सादर स्वीकार करून आम्ही निरोप घेतला त्याच दिवशी आम्ही अझरबैजान सुप्रीम सुवियतच्या अध्यक्षांची भेट घेतली त्या आलिशान इमारतीत प्रवेश करताच एक रेड आर्मीनं खाडकन सॅल्यूट ठोकला तसा मी हसलो कारण माझं मला नवल वाटलं कुठं मी आणि कुठं आझरबैजान हे सुप्रीम सुवियतचे अध्यक्ष अत्यंत प्रेमळ नम्र आणि विद्वान आहेत त्याने अगदी हृदयापासून आमचं स्वागत केलं मग बोलणं सुरू झालं माझ्या सुवियत दौऱ्यात मी कुणाला कसलाच प्रश्न विचारित नसे मात्र रशियन माणसाचा प्रत्येक शब्द मी टिपून घेत होतो आमच्या लखनौच्या पुष्कराजने त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही अझरबैजानचे अध्यक्ष तुम्ही सोवियत संघराज्याच्या अध्यक्षांना कोणत्या भाषेत पत्र लिहिता हा प्रश्न ऐकून हसून ते म्हणाले मला रशियन आणि अझरबैजान या दोन्हीही भाषा येतात आणि आमच्या अध्यक्षांना अझरबैजान भाषा येत नसेल तर मग मी त्यांना अझरबैजान भाषेत पत्र लिहून त्यांचं काम सोपं होईल का अवघड होईल रशियन माणूस आपलं काम आपण होऊन अवघड करीत नाही दुसऱ्या दिवशी बाकूपासून एकशे ऐंशी किलोमीटरवर असलेलं एक, शे असले एक सामुदायिक शेत पाहायला निघालो मार्गात आम्ही अनेक खेडी पाहिली आता सोवियत संघराज्यात अघटित चमत्कार झाला असून खेडे आणि शहर यात कसलेच अंतर उरलेले नाही खेडी आता शहराचा दर्जा घेऊन बसली आहेत ती लहान असतात आणि तेथील लोक शेतावर काम करतात म्हणूनच त्यांना खेडं म्हणावं लागत आहे एवढंच आमची मोटर एका नदीच्या पात्रात उतरली होती ती नदी घनदाट झाडीतून गेली होती आणि पाणी वाळूबरोबर वाहत होतं मध्ये वाळूचा एक ढीग होता आणि एक माणूस त्या ढिगावर उताना पडला होता त्याचा पोशाख अगदीच मळकट दिसत होता त्याला पाहताच माझी खात्री झाली की हा एक दरिद्री आणि दुर्दैवी असून मरून पडला आहे मी लगेच मोटर थांबून बाहेर पडलो समाजवादी देशात तुम्हाला पहिला दरिद्री आणि बेवारशी दिसला मी हमीद साहेबांना त्याचं कारण विचारताच सर्वच मोटारी बाहेर पडून त्या इस्माला हाक मारू लागले पण तो हू की चू करीत नव्हता त्याच्या सभोवती पाण्याची धार वाहत असल्यानं त्याच्यापर्यंत जाता येत नव्हतं आणि मी तेथून हलत नव्हतो मग मोठी आरडाओरड केली पण यश आलं नाही हा नक्कीच मेला असावा अशी माझी खात्री झाली मग शेवटचा उपाय सुरू झाला आमच्या बरोबरचे सर्व पाहुणे त्या उत्तान्याला वाळूचे खडे मारू लागले म्हणजे एक प्रकारे त्याच्यावर दगडफेकीला आरंभ झाला परंतु कुणाचाच दगड त्याला लागत नव्हता आणि तो गप्प पडला होता अखेर कुवाच्या मेयरना यश आलं आणि त्यांचा दगड जाऊन नेमका त्याच्या पोटावर बसला तसा तो चटकन उठला आणि आपण बेवारशी मेलो नाही याची त्यानं ना ग्वाही दिली आणि माझा एक भ्रम दूर झाला तू का पडला आहेस मेयरने विचारले तेव्हा उजव्या हाताचा अंगठा तोंडाला लावून ला। ला तो म्हणाला सकाळी थोडी घेतली आहे आणि ऊन पडला आहे म्हणून निवांत पडून आराम, आराम करतोय हे ऐकून तो भयंकर आराम पाहून मी भानावर आलो त्या आराम करण्याच्या अंगावरची मळकी कापडं भलतीच महागडी आहेत हे मला नंतर कळून आलं तो सामुदायिक मळा पाहून झाल्यानंतर मी एका दुमजली घरात शिरलो माझ्या मागून सर्वच मंडळी आली ते एका शेतकऱ्याचे घर होते तिथं दहा माणसं राहत होती त्यापैकी पाच शेतावर काम करीत होती आणि पाच मुलं शाळा शिकत होती या घरात मला दोन रेडिओ एक टेलिव्हिजन आणि एक टेलिफोन दिसला प्रत्येकाची निराळी खोली पलंग गाद्या आरसे वगैरे पाहून मला आमच्या इकडच्या जुन्या सरदारांच्या ऐश्वर्याची आठवण झाली रशियात मला सर्वत्र असाच अनुभव आला कुठेही जीवनात विसंगती दिसली नाही सर्वत्र जीवन एका पातळीवर उभा आहे आणि सारखं फुलत आहे या दौऱ्यात मी विमान रेल्वे मोटार आणि पाय या सर्व साधनांचा वापर केला आणि तो महान देश पाहिला मला आनंदी स्वच्छंदी नम्र आणि शहानी माणसं भेटली ताशकंद ते बाकू हे अंतर फार मोठं आहे आणि ते अंतर कापीत मी जात होतो परंतु मला एकही दुर्बल निकामी भिकारी उपाशी आळशी असा माणूस दिसला नाही याचं कारण समाजवाद कॉम्रेड लेनिननं तिथं समाजवादी दुनिया निर्माण केली आहे ती मला स्वप्नसृष्टीसारखी भासत होती आणि स्वप्नसृष्टीत माझं भ्रमण सुरू होतं रशियन माणूस भरपूर खातो आणि फार चवीनं उशीर खातो भरपूर पितो तिथं पाणी पित नाहीत तो भरपूर आराम करतो कारण तो भरपूर काम करतो काम करणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं श्रम हाच तिथं धर्म आहे आणि रशियन मानव तो धर्म काटेकोर पाळतो आणि त्यातच त्याच्या प्रगतीचं गमक आहे तो, तो जितकं प्रेम कारखान्यावर करतो अगदी तितकंच प्रेम तो आपल्या कलेवर करतो रशियन माणूस भलताच कलाप्रिय आहे त्याची प्रचिती मला मॉस्कोतील प्रख्यात बोलशिवी थिएटरात आली तिथं मी दगडाचे फूल हा अपेरा पाहिला त्यावेळी थेटरात एकही जागा रिकामी नव्हती प्रेक्षकांनी ते नाट्यग्रह भरलं होतं आणि त्यांच्यासमोर दोनशे कलावंत एकाच वेळी रंगमंचावर सूत्रबद्ध काम करीत होते दोनशे वादकांचा ताफा संगीताचे स्वर निर्माण करून वातावरण भारून टाकाळीत होते रशियन माणूस नुसतेच कष्ट करीत नसून कलेची कदरही करतो याचाच अर्थ त्याचे जीवन सर्व दृष्टीनं सफल आणि समृद्ध झाले आहे मॉस्को लेनिनग्राड स्टॅलिनग्राड व बाकू या शहरात मला मुळीच विसंगती दिसली नाही मात्र वैशिष्ट्यपूर्ण रचना निराळी आणि आगळी वाटली तीन दिवस बाकू पाहून नंतर त्या महान बाकूचा अझरबैजान राजधानीचा निरोप घेतला तेव्हा पाहुणे अजीज हमीद साहेब मला सोडत नव्हते ते गंभीर आणि दुःखी दिसत होते आणि मी मनात दग्ध झालो होतो धन्यवाद यापुढील प्रकरण कलेचे माहेर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठींचं सा संपूर्ण साहित्य एकूण त्रेचाळीस पुस्तके कादंबऱ्या आणि कथासंग्रह अभिवाचन स्वरूपात ऐकूयात फक्त आमच्या समग्र अण्णाभाऊ या चॅनलवर आणि लोकशाहीरांची ही साहित्य संपदा सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया जास्तीत जास्त शेअर करूयात धन्यवाद